श्रोते हो, कथा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. दैनिक दुपारमध्ये ती बातमी छापून आली आणि रामनगरात एकदम खळबळच उडाली. बातमी अशी होती, येथील एक नाट्यसंघ मुंबईला नाट्यस्पर्धेत नाटक सादर करण्यासाठी निघाला होता. तो नाट्यसंघ रेल्वेनं जात असता त्याच्या नायकाला रेल्वे पोलिसांनी पकडलं. त्या नायकानं मद्य पिऊन आणि मासे खाऊन बडबड केली आणि इतर प्रवाशांना त्रास दिला अशी तक्रार आहे. नंतर रेल्वे पोलिसांनी त्याला देवाणघेवाण तत्वावर सोडल्याची बातमी आहे. सहकलाकारांकडून प्रवास आणि लॉजची भरमसाठ खर्चाची रक्कम घेऊन स्वतः चैन करणारा हा नायक कोण याची रामनगरात उत्सुकता पसरलेली आहे. इतर कलाकारांना तुच्छ मानून स्वतःची मनमानी करणारा हा नायक कोण आणि त्याच्या भानगडी कोणत्या हे रविवारच्या अंकात सविस्तर वाचा. बातमी खरोखर खळबळजनक होती. ही बातमी वाचताच बंडू बाबूच्या घरी गेला. दोघांनाही नाटकाची आवड होती. त्यांनी बरीचशी नाटकं एकत्रच पाहिलेली होती. रामनगरातल्या नाट्यक्षेत्राची त्यांना बऱ्यापैकी माहिती होती. गावात खळबळ माजली रे. सगळेजण हा नायक कोण ह्या शोधात आहेत. निरनिराळी नावं घेतली जात आहेत, बंडू म्हणाला. ह्या दैनिक दुपारच्या संपादकांनी हे ओळखापावचं कोडं घातलंय. मद्य पिणारा, मासे खाऊ, पैसे उकळणारा, चैनी, अरेरावी करणारा हा ओळखा पाहू कोण. माहिती मोघमच दिली आहे त्यांनी. हो ना, शिवाय रविवारच्या अंकात इतर भानगडी येणार, त्यानंतर ओळखायला सोपं जाईल बर का. हा, म्हणजे या संपादकांनी रविवारच्या खपाची जोरदार तयारी केलेली दिसतीये. बहुतेक हा 20% अंक जास्त छापून घेणार आणि ते खपवणार. नाही ते झालंच रे, ते झालं. पण नायक कोण, हा कोण नायक कोण, हा मासे खाऊ आहे म्हणजे कोकणी असावा. अरे कसं आहे, आजकाल सगळेच मासे खातात रे. आणि मद्य पिणं हा तर कलाकारांचा जन्मसिद्ध आणि मुखशुद्ध हक्कच आहे. जो जास्त पेग रिचवेल त्याचा अभिनय जातीवंत. अरे पण हा पैसे खाऊ आहे, पैसे उकळणार आहे, फुकट्या फुकट्या, आणि शिवाय मनमानी आहे मनमानी. अरे मनमानीपणा हा तर नटाचा स्वभाव. तेवढ्यावरून तू नायक कसा काय शोधणार. ते खरं ते खरं. तो स्वतःला बालगंधर्व समजणारा राजा काय, राजा कायम प्रमुख भूमिका स्वतःकडे घेणार, नवोदितांना संधी देणार नाही. नुसती कंपूशाही रे, कंपूशाही नुसती. स्वतःचे मित्र आणि मैत्रिणी तेवढ्या नाटकात घेणार तू. तो चांगला काम करणारा बाळू शिंदे, त्याला या राजानं संधीच दिली नाही. बाळूला संधी दिली तर अभिनयात बाळू त्याला चारी मुंड्या चीट करतोय ना. पण बाळूचं कसं आहे, बाळू मुंबईला गेल्यावर चमकलाच का नाही. हो ना, शिवाय हा राजा लहरी प्रॅक्टिसला जमण्याच्या वेळा कधी पाळणार नाही. रोज 7 जमायचं ठरवेल आणि स्वतः 9 येईल. इतरांचा खोळंबा, मग रात्री प्रॅक्टिस संपायला उशीर होणार. स्त्री पात्राला तिच्या घरी सोडायला हा राजा एका पायावर तयार. एवढा चान्स. मला सांग, या स्पर्धेला राजा गेला असेल का रे मुंबईला. नाही, शोध घेतला पाहिजे हे खरंय बरं का. आपण ना नाट्यक्षेत्राच्या गर्दीतल्या दर्दी आपण. बरोबर आहे का नाही. आपण शोध घ्यायचा नाही तर कोणी घ्यायचा मला सांग. रविवारी ना अंक निघण्यापूर्वी हा नायक कोण आहे ते सापडला तर फार उत्तम होईल बरं का. बरोबर शोधून काढू आपण सगळं. तेवढ्या दारावरची बेल वाजली. दार उघडताच दरवाज्यात श्रीराम जाधव हजर झाला. श्रीराम म्हणजे दैनिक पहाटचे मालक श्री बाळासाहेब जाधव यांचा तरुण मुलगा, बंडू आणि बाबूच्या ओळखीचा. काय म्हणता, काय 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 चाललंय काय. गावातलंय खळबळ वाजली म्हणा. नाही, नाट्यक्षेत्रात ना, बंडू म्हणाला. मग आणखीन कुठं असणार, नाटकातच म्हणतोय की मी. नाही उडाली आहे गडबड, एवढं खरं आहे बरं का. अरे मग काय जोरच आहे म्हणा की. त्या रेल्वे गाडीत अटक झालेल्या नायकाला तुम्ही हुडकताय ना. मग गावला का नाही ते. तुम्ही दोघं बी सदा सदा नाटक बघणारी माणसं, तुम्हाला त्यो नक्की गावणार सांगतोय तुम्हाला. अगदी 101% जाव. नाही आम्ही पण तोच शोधावा असं म्हणतोय. शोधा शोधा शोधा, मग शोधल्यावर चेक करा. हा नाही, हे तुमच्या आमच्यात गुप्पीत बरं का.
म्हणजे हे कुणाकडं काय बोलायचं नाही. त्यो नायक कोण त्यो गावला नाका आधी आम्हाला कळवा. काय भानगड झाली ती बी जरा हुडकूनच काढा आणि लवकरात लवकर कळवा बरं का. त्यो दुपारवाला रविवारी भानगड छापणार आहे, मग आम्ही पहाट मध्ये शनिवारी सकाळी भानगड छापून टाकू. ऐ विशेषांकच काढतो काय कसं काय म्हणताय. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण तो नायक तसा शोधणं कठीण आहे बरं का, म्हणजे सहज सापडण्यासारखा नाही येतो. तुम्ही नाटकातले माणसे राव, तुम्हाला लगेच सापडणार बघा. त्यो अतो बघा, दुसऱ्याच्या पैशावर चैन करणारे, इतरांचा पैसा उधळणारे नट रामनगरात 10-12 तरी आहे. मनमानी अरे रावी हुकुमशाही प्रवृत्तीचे 7-8 जण सहज निघतील. स्वतःच घोड पुढे दामटणारे, मी म्हणेन ती पूर्व दिशावाले 7-8 जण आहे. स्वतः सर्वश्रेष्ठ, इतर सगळे तुच्छ, इतर सगळे कसपटा समान मानणारे इथे 5-6 तरी आहे. मी फक्त माझीच नाटकं बसवणार असं म्हणणारे, म्हणजे निर्माता लेखक दिग्दर्शक मीच म्हणणारे, आणि नाटकाचा बट्ट्याबोळ करणारे 3-4 जण तरी आहेत. ना नाही पण मी काय म्हणतो, तुम्हाला त्यो नायक भेटणार हो. नाही शोध ना शोध, त्याचं काय आहे, दुपारमध्ये ना खूप मोघ दिलंय, दारू मासे मनमानी कारभार चैनी वागणं उधळपट्टी हे जवळजवळ सगळ्या नटांचे आता गुणधर्म झाले. तरी आम्ही पिछा पुरवणार हो, आम्ही शोधून काढणार. आणखीन 4 भानगडी रविवारी देण्याऐवजी आधीच दिले असते ना तर सापडला असता तो लवकर. नाही तुम्ही काय काय तुम्ही आहे ना, तुम्ही शोधून काढा. पण पहिल्यांदा दैनिक पहाटला बातमी कळवायची बरं का, शनिवारी बातमी छापून सोडू आपण, लय धमाल उडवून टाकू. त्यो दुपारवाला आहे ना, त्यो दुपारवाला बॉम्बलला पाहिजे आणि त्यो नायक भे सटपटला पाहिजे. हा चला मी चलतो मग, आता येऊ का, येतो मग. असं म्हणून श्रीराम जाधव निघून गेला. मात्र आपल्यातली ही गोष्ट गुप्त ठेवा असं जाता जाता पुन्हा पुन्हा सांगून गेला. मग बंडू आणि बाबू या प्रकरणाच्या मागे लागले. त्यांनी प्रथम नाटकामध्ये भाग घेणाऱ्या संस्थांची नावं शोधली. नाट्य लवंग, नाट्य खमंग, नांदी पडदा, अण्णा थिएटर्स अशा काही संस्था दरवर्षी या स्पर्धेसाठी जातात हे त्यांना माहिती होतं. त्यांचे निर्माता कम दिग्दर्शक कम प्रमुख पात्र हे सगळे व्याप एकटाच सांभाळत असतो हेही त्यांना माहिती होतं. हे जवळजवळ सगळे मद्य पिणारे होते. चौथ्या अंकाशिवाय पहिले 3 अंक नाहीत हे नायक जाणत होते. कधी नाटक 5 अंकी सुद्धा व्हायचं, सगळेजण मासे खायचे. अरे रावी मनमानी मी म्हणेन ती पूर्व दिशा हा स्वभाव तर काय सगळ्यांचाच होता. म्हणून शोधणं थोडं कठीण होत. अण्णा थिएटरचे प्रमुख अण्णा मात्र शुद्ध शाकाहारी होते. ते अंडी सुद्धा खात नसत. आळूचं फतफत आणि ताक त्यांच्या रोजच्या जेवणात असायचं. अण्णा वगळले गेल्यास उरलेल्या नाट्यसंघातून तो भानगडी नायक शोधणं आता भाग होत. आता नाटकाची प्रॅक्टिस कोण कोण कुठं कुठं करत होत हे शोधायच्या मार्गाला बंडू आणि बाबू लागले. निरनिराळ्या शाळा कॉलेजांचे नेहमीचे हॉल, सोसायट्यांचे हॉल, मंडळाचे संस्थांचे हॉल, बंडू आणि बाबूंनी या सगळ्या ठिकाणी चौकशी केली. पण गेल्या 2 महिन्यात कुठेच कोणाचीच नाटकाची प्रॅक्टिस झाली आहे असं काही त्यांना आढळलं नाही. अरे यांनी काय प्रॅक्टिस शिवाय नाटक केलं काय, का कोणाच्या घरी केली प्रॅक्टिस यांनी. आणि रविवारच्या दैनिक दुपारच्या अंकात तो लेख आला म्हणून लेख अर्धवट आणि उत्सुकता वाढवणारा होता. रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या नाट्यसंघाच्या नायकांची हकीकत आपण वाचली आहेच. इतर कलाकारांना तुच्छ मानणारा आणि स्वतः सर्वश्रेष्ठ असणाऱ्या या नायकानं मुंबईत नाटक सादर करतानाही सावळा गोंधळ घातला आहे असं समजतं. पहिलं म्हणजे या नाटकातले संवाद सगळ्या पात्रांना पाठच नव्हते. रंगीत तालीम न करता हे नाटक बसवलं गेलं होतं असंही कळतंय. ऐनवेळी स्वतःची वाक्य नाटकात घालून याने इतर पात्रांना पेचात आणलं. नाटक 2 तास 10 मिनिटे सादर करणार असं फॉर्मवर नमूद होतं, पण प्रत्यक्षात नाटक 1.5 तासातच आटोपलं. म्हणजे 40 मिनिटाच्या नाटकाची काटछाट ही संवाद विसरल्यामुळे झालेली आहे. ह्या नाट्यसंघानं रामनगराची आबरू वेशीवर टांगलेली आहे. यापेक्षा खरा पराक्रम निराळाच आहे. नाटकाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी हा नायक त्याच नाटकात दुय्यम काम करणाऱ्या तरुणी बरोबर कुठे गायब झाला होता आणि तब्बल 3 तासांनंतर रेल्वे सुटण्यापूर्वी हजर झाला होता असंही समजतंय. हे दोघे मधल्या काळात
दुसऱ्याच एखाद्या लॉजवर जाऊन आल्याचं इतर सहकलाकारांमध्ये बोललं जात होत. तर हा नायक कोण, नाट्यसंघ कुठला, सहकलाकार कोण याची उत्सुकता सगळ्यांना आहे. पुढच्या रविवार पर्यंत थांबा आणि पुढच्या रविवारी सविस्तर वृत्तांत वाचा. आता रामनगरात पुन्हा खळबळ उडाली, सगळीकडे चर्चेला ऊत आला ऊत. पाठांतर नसणं, दुपारी नायक गायब होणं, सहकलाकार तरुणी कोण, लॉजवर काय भानगड झाली असेल, ह्या गोष्टी तिखट मीठ लावून चघळण्यात आल्या. दैनिक पहाटचा श्रीराम जाधव पुन्हा आला आणि बंडू बाबूंना सांगून गेला, बघा 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 आता तरी शोध घ्या, आता आणि तुम्हाला नवीन गाभाडच मिळाले. पाठांतर नाही म्हणे पाठांतर. नाटक बी अर्ध वटच केलं म्हणे त्यांनी, आणि कुठल्या तरी पोरीला घेऊन दुपारची रात्र साजरी केली म्हणे. बघा बघा शोधून काढा शोधून काढा. नाही पण समजा गुपचूप ठेवायचं बरं का, पट्ट दिशी मला येऊन सांगायचं. दैनिक दुपारचा रविवारचा विशेषांक निघायच्या आत आम्ही पहाटचा शनिवारचा विशेषांक काढून टाकू आपण. श्रीराम जाधव निघून जाताच बंडू बाबूला म्हणाला, आपण संस्था शोधल्या रे पण सहकलाकार नाही शोधले. प्रमुख नायक सोडून इतर बारीक सारीक काम करणारे ही काही माणसं आपल्या ओळखीत आहेतच की. अरे त्यातली ना मी सुद्धा काही शोधली, ती नेपथ्यकार रंग ढँग्यू टँग्यू ठेणू ठांकू करत तिरडीवरून वर गेला म्हणे, ती नाट्य लवंगाची एक दोघ पुण्याला सर्व्हिसला लागली. नांदी पडजाचा तो देशमुख मागे एका ख्रिश्चन पोरी बरोबर हैदराबादला पळून गेला म्हणे, कुठेच कोणी सापडायला तयार नाही की रे. नाही किंवा असंही झालं असेल बरं का, ती दैनिक दुपारची बातमी वाचून त्या नाटकातले सगळे कलाकार भूमिगत झाले असतील. दंगल सुरू झाल्यावर कार्यकर्ते जसे गडप होतात ना, तसे गडप झाले असतील. ओ हे बरोबर बोलला बरं का तू. बर बर बर, हल्ली नाटकाची प्रॅक्टिस कुठं कुठं चालते ते शोधावं म्हटलं तर कुठे काही दिसतच नाही. चुकवा चुकवी दांडगी चालली आहे. प्रॅक्टिसच्या काळात कुठे गडप होणारे हे कलाकार नाटकाच्या आदल्या दिवशी हजर होतात. पाठांतर नसतं काय नसतं, ऐनवेळी संवाद ठोकून देतात. स्वतः श्रम घेऊन काकांनी दारात मांडव घातलाय, ह्या जागी स्वतः श्रम घेऊन काकांनी दारात तांडव घातलाय हे वाक्य एकदा त्या लांजेवाराने ठोकून दिलं होतं. अरे एकानी तर वीरांगणा शूरासारख्या लढल्याच्या ऐवजी वारांगणा शूर्यासारख्या लढल्या असं म्हणून गोंधळ घातला होता. दुसरं सांगायचं म्हणजे काय, तो रंगभूषा वेशभूषाकार अहमद आहे ना, तो मुंबईला गेलाच नव्हता. मला त्याच्या कुलूप चावीच्या दुकानात रोज दिसतो तो, त्याला पण काही माहिती नाही रे. नाही पण मला सांग ते तरुणी कोण असेल रे, नाही कुणीतरी अनुभवी चालू बाई असणार बर का. नाही मला नाही पटत. आता बघ पेपरात काय आलंय, दुय्यम काम करणारी तरुणी असं म्हटलंय का नाही पेपरात. आता तरुणी आहे म्हणजे अनुभवी नसणार ना, अगदी नवीन असणार, बरोबर आहे का नाही. हो तेही शक्य आहे म्हणा. नाही कदाचित तिचं हे पहिलंच नाटक असेल, तिला आपली नाटकातली दोन चार वाक्य दिली असतील बोलायला. नायकच नाटक लाहणार मग, तिने आपल्या बरोबर मुंबईला यावं म्हणून त्यांनी तिला नाटकात घुसपसलंय, तिला दिली चार वाक्य. बरोबर आहे बरोबर आहे, तू म्हणतोस ना ते अगदी योग्य आहे, बरोबर आहे. पाठांतर नव्हतं असं सुद्धा बातमीत म्हटलंय. तर मग ती विवाहित असेल का, हल्ली टीव्ही मालिकात दाखवतात त्याप्रमाणे विवाह बाह्य प्रकरण खूप असतात रे, आणि नाटक सिनेमा या क्षेत्रात तर असतातच असतात. नाही रे तरुणी म्हटलंय, मला तरी ती अविवाहित असण्याची शक्यता जास्त वाटते. त्या नायकानं कोणीतरी फक्कड कोवळी स्मार्ट तरुणी गाठली, ती शक्यता जास्त आहे. नाही ती बहुधा ना नाट्य वेडी नसणारच. हो मला नाटकात घ्या मला नाटकात घ्या म्हणून मागे लागणारी तरुणी असणार होती. तिने फारशी नाटकं बघितलेली सुद्धा नसणार, नाटकं वाचलेली सुद्धा नसणार. अत्रे आणि बाळ कोल्हटकर याच्या पुढे ती गेलेली नसणार. तिला महेश एलकुंचवर माहीत नसणार, संजय पवार मकरंद साठे प्रेमानंद गजवी अभिराम भडकमकर गिरीश जोशी हे तिच्या गावी सुद्धा नसणार सांगतो मी. अरे नायकानं नाटकात ओढलं म्हणून अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या तरुणी पण बघता बघता शिरजोर होतात ना, मग काय प्रॅक्टिस चुकवायला लागतात, उशिरा यायला लागतात आणि भाव खायला लागतात. भाव म्हणजे काय, इतरांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतात मिऱ्या. या नायकानं ना तिला चार वाक्य देऊन आधी नाटकात ओढली असणार आणि मग लॉजवर ओढली असणार तुला सांगतो. अरे अशी दुय्यम काम करणारी एखादी नवोदित नटी
गेली 4-5 वर्षात कुठल्या नाटकात बघितली का हे आठवतोय रे मी. तुझं हे पहिलं नाटक असणार रे. 4-5 वर्षातला आठवूच नकोस तू, मी तुला सांगतो तिचं हे पहिलंच असणार नाटक. नाही पण असेल कोण ही. हे बघ, नायकाचा असा पराक्रम बघितला ना की एखादी तरुणी पुढच्या नाटकात काम तरी करत नाही किंवा तिचे आईबाप पटकन कुठेतरी तिचं लग्न जमवून तिला परगावी पाठवून मोकळे होतात. रावसाहेबांचं उदाहरण आहेच की, त्याच्या पराक्रमामुळे कुणी तरुणी त्याच्या नाटकात काम करायला तयार झाली तर रावसाहेब तिला घेऊन पळूनच गेला. 4 दिवस गायब होता. खरंय खरंय, हा दुपारवाला आमची उत्सुकता रविवार पर्यंत ताणून ठेवणार वाटत, तर तो पहाटवाला सगळं बिंग आधी फोडायला टाकून बसलाय. अरे पण कदाचित ती तरुणी सज्जन सुद्धा असेल, तिचा उपवास असेल, तो उपवास सोडायला ती नातलगांच्या घरी गेली असेल. तरुण बाई एकटी कशी जाणार सांग बरं. मग मदत म्हणून सोबतीला तिने नायकाला नेला असेल आपल्या. तिथे तिने आजी समवेत साबुदाण्याची खीर खाऊन आणि मीठ विरहित सप्पक ताक पिऊन उपोषण सोडलं सुद्धा असेल. ओ असेल असेल असेल, बर का. धन्य आहे, धन्य आहे तुझी कल्पनाशक्ती, धन्य आहे धन्य. आणि धन्य तुझी सात्विकता, धन्य तुझी सोज्वळता, धन्य तुझी सुलोचना निरुपाराय अशा काळी. कारण ह्या तिघींनंतर तूच रे सोज्वळ. धन्य आहे धन्य आहे, सगळं धन्य आहे. नाही मी सांग, असं केलं तर आपण काय करायचं सांग. मुंबईत रामनगरच्या कलाकारांना कुठलं नाटक बसवलं ते मुंबईतनं आपण शोधून काढलं तर. मुंबईतून छान आहे, कल्पना छान आहे, पण शोधणार कसं सांग. कल्पना कल्पना काय आता. अरे कल्पना वेंगुर्लेकर, माझी मावस बहीण, ती मुंबईत आहे ना, ती सतत बघते नाटक. कदाचित या नाट्य स्पर्धेतली नाटक तिने बघितली सुद्धा असतील. अरे मग हे छान झालं, लाव की तिला फोन. आज तिला फोन लावतोच मी, माहिती काढायला सांगतोच मी. रामनगरच्या कुठल्या संघानं भाग घेतला होता ही माहिती परफेक्ट काढायला सांगतो. दिग्दर्शक वगैरे सुद्धा कळतोय का हे बघायला सांगतो तिला. मग बाबू लागला कामाला, त्यानं रात्री कल्पना वेंगुर्लेकरला फोन लावून माहिती काढायला सांगितली. तिने दुसऱ्या दिवशीच माहिती दिली. त्याच्या आधारे बंडू आणि बाबू तपासाला लागले. रामनगरच्या 3 संस्थांनी मुंबईच्या स्पर्धेत भाग घेतला होता. नांदी पडदा, नवनाट्य मंडळ आणि मधुसूदन खाडीलकर नाट्य मंच. पण ह्या नाट्य मंचाच्या नाटकात स्त्री पात्र नव्हतं, त्यामुळे तो संघ बाजूला पडला. पात्रांची आणि निर्माता दिग्दर्शकांची नावं कल्पना वेंगुर्लेकर काढू शकले नव्हती. नवनाट्य मंडळ रामनगर नवीन असणार, त्यांची माहिती मिळणं कठीण म्हणून बंडू आणि बाबू यांनी आधी नांदी पडदाची माहिती काढायला सुरुवात केली. बंडूला माहिती मिळाली ती अशी, पूर्वी बाप्पा शिरसाट हे दिग्दर्शक असायचे, पण ते 5 वर्षांपूर्वी वारले. त्यानंतर अजय देवेंद्र ह्या दिग्दर्शकानं नांदी पडदाची सूत्र हातात घेतली. तो लहरी, मनमानी, घमेंडखोर, शिष्ट, फुकट्या होता. मासे काव तो होताच पण मासे विक्रेता सुद्धा होता. पण 3 महिन्यापूर्वी तो अति मद्य प्राशनानं वारला. पण नाटकात नायकाची भूमिका तोच करणार होता. म्हणजे आता नांदी पडद्याला सुद्धा वगळावं लागणार की रे. आता त्यानं बसवलेल्या नाटकाचं नाव ज्योत जळू दे रात्रभर असं आहे. कदाचित नव्या दिग्दर्शकानं ते नाटक पुढे अचानक बसवलं सुद्धा असेल. असेल म्हणजे काय, पण पेज कायम राहिला ना. शिवाय नवनाट्य मंडळाचे कलाकार, दिग्दर्शक आपल्याला काही माहीतच नाही ते. हो ना रे, तोच तर प्रश्न पडलाय. इकडे श्रीराम जाधवनं दोघांच्या मागे लकडा लावलेलाच होता. काय भेटलं का नाही, कोण नायक आहे ते. हा श्वादा श्वादा श्वादा, अरे श्वादा म्हणजे सापडन. मातर गावलं गावलं की आम्हाला कळवायचं बरं का सगळ्यात आधी. हा या दुपारवाल्याला ना चारे मोंड्या चेत करून टाकू आपण. नाटकाच्या आधी जो कोणी संघ मुंबईला गेलाय तो रेल्वेनं गेलाय हे नक्की. हे ओळखून नाटकाच्या आधीच्या 2 दिवसाचं रेल्वे रिझर्वेशन चार्ट काढायचा बंडून प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला. रेल्वे रिझर्वेशन ऑफ 1 पर्सन नॉट टू बी शोन टू अदर पर्सन असं त्याला रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. त्यामुळे नाट्य कलाकारांची नावं अनभिज्ञ राहिली. रविवारच्या दैनिक दुपारचा प्रचंड खप झाला, पण दुपार वाजताच सगळ्यांची निराशा झाली. दैनिक दुपारमध्ये चौकटीत मजकूर टाकलेला होता. आम्हाला माहिती आहे की तो नाट्य संघ कोणता, त्याचा नायक कोण, दुय्यम काम करणारी तरुणी कोण, नाटक कोणतं, या साऱ्यांची सगळ्यांना उत्सुकता आहे.
पण सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आम्ही ह्या प्रकरणावर आता पडदा टाकत आहोत. ह्याबाबत वाचकांची मतं, पत्र, लेख आम्ही काहीही छापणार नाही. ह्याची सगळ्या वाचकांनी दखल घ्यावी. बंडू आणि बाबूनं आता ओळखलं, हा दैनिक दुपारचा खप वाढवण्याचा उपक्रम आहे. कधी राजकारण क्षेत्र, कधी सिनेमा क्षेत्र, कधी निवडणुका, कधी शैक्षणिक क्षेत्र, ह्यात उत्सुकता वाढवून प्रकरणावर पडदा टाकण्याचा हा उद्योग दैनिक दुपारवाले आधेमध्ये कधीतरी करत असतात. तरी प्रकरणात तथ्य असतं, काहीतरी प्रकरण घडलेलं असतं. इथे नायकाकडून पुरेशी खंडणी वसूल करून दैनिक दुपारनं प्रकरणावर पडदा टाकलेला असणार. प्रकरण शोधलं पाहिजे, योग्य दिशेनं खोलात जाऊन तपास केला तर नायक, तरुणी, नाटक, नाट्य संघ सगळं काही उजेडात येईल. तिकडे दैनिक पहाटवाला टपलेला आहेच. श्रोते हो, कथा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.